नमस्कार. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. आता पाहूया या सप्ताहातील 12 राशींचे राशी भविष्य. आज दिनांक 1 एप्रिल 2017 वार शनिवार, श्री शालिवांशक 1939, हेमलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, वसंत ऋतू, चैत्र मासी, शुक्ल पक्षे, शुद्ध पंचमी, मंगळ मेष राशीत, गुरु कन्या राशीत, शनि धनु राशीत, रवि मीन राशीत, नक्षत्र रोहिणी, योग आयुष्मा, कर्ण तैतिल, चंद्र राशी वृषभ. मेष राशी वाल्यांना सप्ताहाचा पूर्वार्ध जरी चांगला असला तरी घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या, समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या, मगच निर्णय घ्या. सप्ताहात काही नवीन घटना घडण्याची दाट शक्यता आहे, त्याचा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. ज्यांना नोकरीत बदली हवी असं वाटत असेल तर त्यांनी प्रयत्न करणे हरकत नाही. कला, संगीत, नाट्यलेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. आरोग्य खूपच चांगलं राहील. फिरस्तीचे योग घडतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. नवीन वास्तू वाहनाचा योग घडेल. वाहन चालवताना जरा जपून चालावे. नवीन वस्तूची खरेदी कराल. हा कालखंड खूपच चांगला आहे. मनासारखे पैसे सुद्धा मिळतील. मित्रमंडळीचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी आड झटकून अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अंक जाईल. मनोकामना पूर्ण होतील. गुरुकृपा लाभेल. ऋषभ राशीवाल्यांना कालखंड जरी चांगला असला तरी अधिक फलदायी ठरेल. आपला वेळ आपण कामात व्यतीत कराल. खरेदीचे प्रमाण अधिक राहील. पैशाची आवक वाढेल. फिरस्तीचे योग घडतील. प्रवासातून आनंद लुटा. दागदागिन्यांची, सोन्या चांदीची खरेदी कराल. कुठली गोष्ट घेताना घाईत तर घेत नाही हे पहा, मगच निर्णय घ्या. कुटुंबातील मोठ्या मंडळींचा आदर सन्मान करा. त्यांचं मन दुखू नका. नात्यात दुरावा होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठांवर मतभेद सांभाळावे. अचानक धनलाभाची दाट शक्यता आहे. बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. ज्यांना व्यवसायानिमित्त परदेशात भ्रमण करायचं आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांना कालखंड खूपच चांगला आहे. सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अंक जाईल. मनोकामना पूर्ण होतील. गुरुकृपा लाभेल. मिथुन राशीवाल्यांना सध्या ग्रहमान फारसे चांगले नाही. दैनिक कामात यश मिळेल. रखडलेल्या कामांमध्ये विलंब झाला तरी कामे वेळेवर पार पडतील. व्यवहारात कायदेशीर चोख राहणे अतिशय गरजेचे आहे. विश्वास तुटू देऊ नका. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. या कारखान्यात कोणतेही पाऊल उचलताना सहकार्याचा सल्ला घ्या. कला, संगीत, नाट्यलेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक परिस्थिती राहील. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. ज्यांना परदेशामध्ये स्थलांतर करायचं आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे. पैसा मोजून मापून वापरा. खर्चाचे प्रमाण अधिक राहील. विद्यार्थ्यांना कालखंड खूपच चांगला आहे. गुरुकृपा लाभेल. कर्क राशीवाल्यांना दैनंदिन कामात यश मिळेल. आपले निर्णय अंदाज अचूक ठरतील. फक्त फार मोठ्या फळाची अपेक्षा करू नका. जे मिळेल त्यात समाधानी रहा. गुरुचे भ्रमण तृतीय स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यांना सुवर्ण संधी मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मतभेद होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या. जे काम कराल ते मनापासून करा. भावंडांमध्ये वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे. ज्यांना परदेशामध्ये भ्रमण करायचं आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे. घरामध्ये शुभ कार्य घडेल. शुभ कार्यानिमित्त पाहुणे घरी हजेरी लावतील. आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या. शब्द हे शस्त्र असा विसरू नका. सोन्या चांदीची मौल्यवान वस्तूंची खरेदी करा. सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अंकून जाईल. गुरुकृपा लाभेल. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। सिंहराज, सिंह राशीवाल्यांना एकंदरीत ग्रहमानाचा विचार करताना बोलण्यापेक्षा कृतीकडे जास्त लक्ष द्या। जो व्यवहार कराल तो चोख ठेवा। शेजारी पाजारांचे सुसंवाद टाळा। खर्चाचे प्रमाण अधिक राहणार आहे। मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल। नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या। आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्याचं मन दुखू देऊ नका। गुरुचे भ्रमण द्वितीय स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे। कला संगीत नाट्यलेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। आपल्या घरातील सदस्यांचा अविश्वास दाखवू नका। ज्यांना विवाह करायचा आहे अशांना जोडीदार चांगला मिळेल। घरामध्ये शुभ कार्य घडेल। शुभ कार्यानिमित्त पाहुणे घरी हजेरी लावतील। नवीन वास्तूचा नवीन वाहनाचा योग घडेल। वाहन चालवताना जपून चालावे। सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अंक जाईल। मनोकामना पूर्ण होतील। गुरु कृपा लाभे। कन्या राशीवाल्यांना ग्रहमान खूपच फल देणार आहे। आत्मविश्वास दांडगा होईल। ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतात अशी सुवर्ण संधी आपणास चालून येईल। या संधीचा उपयोग करून घेतला तर निश्चित यश मिळेल। जे निर्णय घ्याल ते विचारपूर्वक घ्या। गुरुचे भ्रमण प्रथम स्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे। बऱ्याच दिवसापासून अडकलेल्या कामांना गती मिळेल। कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। शासकीय कामात यश मिळेल। नवीन व्यवसाय करणारा कारखंड खूपच गतिमान आहे। कामानिमित्त दूरचा प्रवास योग घडेल। विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील। नवीन घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर कारखंड खूपच चांगला आहे। आरोग्याची काळजी घ्या। सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अंक जाईल। मनोकामना पूर्ण होईल। गुरु कृपा लाभे। तूळ राशीवाल्यांना ग्रहमान खूपच चांगलं आहे। सध्या फक्त घाई टाळावी। फार मोठ्या फळाची अपेक्षा करू नका। संधीचं सोनं करून देणारा कालखंड आहे। खर्चाचे प्रमाण अधिक राहील। मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल। आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडेल। शुभ कार्याने पाहुण्यांची रेलचेल वाढेल। वादळी वाद टाळाव्या। नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। जुने काही आजार असतील तर योग्य तो डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे। अंगावर दुखणं काढू नका। कामानिमित्त फिरस्तीचे योग घडतील। जुन्या मित्रांच्या गाठी भेटी होतील। धार्मिक स्थळांना भेटी द्याल। शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे। गुरु कृपा लाभेल। ऋषिक राशीवाल्यांना ग्रहमान खूपच फल देणार आहे। देवताची कृपा दृष्टी आपल्या पाठीशी उभी राहील। गुरुचे भ्रमण लाभाची संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे। आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील। अंदाज अचूक ठरतील। सोन्या चांदीची मौल्यवान वस्तूची खरेदी कराल। खर्चाचे प्रमाण अधिक राहील। ज्यांना परदेशामध्ये स्थलांतर व्हायचं आहे अशांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही। सप्ताहाचा पुरातन विशेष अनुकूल आहे। बोलण्यावर ताबा ठेवणे अतिशय गरजेचे आहे। शब्द हे शस्त्राचा विसरू नका। आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या। सध्या 7:30 सुरू आहे, विसरू नका। कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना वाट वडिलांचा वरिष्ठांचा सल्ला शिवाय आबाळ झेप घेऊ नका। सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अनुकूल येईल। मनोकामना पूर्ण होतील। गुरु कृपा लाभे। धनुराशीवाल्यांना ग्रहमान खूपच चांगलं असलं तरी फार कोणावर विश्वास दाखवू नका। कारण तसा आपल्याला कालखंड नाही। अतिघाई संकटात नेऊ शकते।
गुरुचे भ्रमण दशमस्थानाशी संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे, संधीचं सोनं करून देणारा कालखंड आहे। नोकरीमध्ये ताणतणाव जाणार तरी सर्व कामे वेळेवर पार पडतील। कला, संगीत, नाट्य, लेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकारपाची दाट शक्यता। विद्यार्थ्यांना नवीन संधीचा लाभ उठवता येईल। आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडेल। मंगल कार्यानिमित्त पाहुणे घरी हजेरी लावतील। खर्चाचे प्रमाण अधिक राहील। नवीन वास्तू, नवीन वाहनाचा योग घडेल। वाहन चालवताना जरूर जपून चालवावे। शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे। गुरु कृपा लाभे। मकर राशीवाल्यांना या सप्ताहात तडजोड करावी लागेल। गुरुचे भ्रमण लाभाची संबंधित असल्यामुळे गुरु अतिशय उत्कृष्ट आहे। ज्यांना परदेशात स्थलांतर करायचं आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे। देवस्थळी भटकंती जाण्याचे योग घडतील। आरोग्याची साथ चांगली लाभेल। योग्य तो डॉक्टरांचा सल्ला तरी घ्या। सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल जाईल। संपादक, खेळाडू यांना कालखंड खूपच चांगला आहे। विद्यार्थ्यांनी आळ झटकून अभ्यासाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचं आहे। बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे। संतती सौख्य लाभेल। कोर्ट संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे। नोकरी व्यवसाय करणाऱ्या कारखंड खूपच गतिमान आहे। विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील। जोडीदार त्यांना चांगला मिळेल। खर्चाचे प्रमाण अधिक राहील। समोरच्याची बोलताना समोरच्याचे मन जपा। आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या। सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अनुकूल जाईल। मनोकामना पूर्ण होतील। गुरु कृपा लाभे। कुंभ राशीवाल्यांना संधीचं सोनं करून देणारा कालखंड आहे। जरी संधी सोडली तर पुन्हा संधीची वाट पाहावी लागेल। मनोकामना पूर्ण करणारा असा सप्ताह आहे। खरेदीचे प्रमाण अधिक राहील। खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे। आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या। तब्येतीची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्या। विद्यार्थ्यांनी नवीन संधीचा फायदा करून घेतला तर निश्चित यश मिळेल। कला, संगीत, नाट्य, लेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकारपाची दाट शक्यता। नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील। ज्यांना नोकरीत बदली हवी असं वाटत असेल तर त्यांनी प्रयत्न करणे हरकत नाही। ज्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे अशांनी प्रयत्न करणे हरकत नाही। विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील। शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे। गुरु कृपा लाभे। मीन राशीवाल्यांना ग्रहमान फारसे चांगले नाही। सध्या फक्त घाई टाळावी। समोरच्याची प्रेमाने बोलावे। त्यांचं मन दुखणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या। नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाही याची काळजी घ्या। या सप्ताहात कर्तृत्वाला वाव देणाऱ्या घटना घडतील। या सप्ताहात घाई गडबड, अतिकोडा विश्वास दाखवू नका। आपली फसवणूक होऊ शकते। खरेदीचे प्रमाण अधिक राहील। बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल। ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे। शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे। विद्यार्थ्यांना, कला गुणांना वाव देणाऱ्या घटना घडतील। फक्त अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। ज्यांना विवाह करायचा आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे। सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अनुकूल होईल। मनोकामना पूर्ण होतील। गुरु कृपा लाभे। तर हे होते या आठवड्यातील 12 राशींचे राशी भविष्य। पुन्हा भेटू पुढील सप्ताहात नवीन राशी भविष्यासह।